शिकणार आहोत. याआधी आपण पर्यावरण म्हणजे काय व पर्यावरण व परिसंस्था यामध्ये काय संबंध आहे, परिसंस्थेचे पर्यावरणातील महत्व आपण याआधी बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज कशी. मग संवर्धन म्हणजे काय, तर त्या वस्तूची निगा राखणे, एखाद्या वस्तूचे संवर्धन करणे म्हणजे त्या वस्तूची काळजी घेणे किंवा निगा राखणे. तसंच आपल्याला आता आपल्या या पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे. आपल्यासाठी पर्यावरण किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग पर्यावरणाचं संवर्धन करताना पर्यावरणावर कोणते घटक काय काम करतात, कोणते घटक त्या ठिकाणी परिणाम करत असतात ते आपण सुरुवातीला बघूया. पर्यावरणावर नैसर्गिक व मानवनिर्मित दूषित घटक काय करत असतात, त्या ठिकाणी परिणाम करत असतात. नैसर्गिक घटक कुठले, तर बघा भूकंप, पूर, सुनामी, वणवा आणि अतिवृष्टी हे जे घटक आहे की ज्यामुळे पर्यावरणाला काय पोहोचत असते, हानी पोहोचत असते. अचानक जर तुम्ही विचार केला भूकंप आला, तर भूकंप आल्यानंतर त्या ठिकाणची जी जमीन आहे ती त्या ठिकाणी तिला तडा पडतात आणि त्या ठिकाणच्या वस्तू सर्व काय केल्या जातात, गाळल्या जातात. त्याचा परिणाम हा पर्यावरणावर असतो. पूर झाला, सुनामी झाली, वणवा, अतिवृष्टी यामुळे हे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर मानवनिर्मित दूषित घटक हे जे घटक आहे ते माणसाच्या कृतीमुळे पर्यावरणावर परिणाम करतात. उदाहरणार्थ लोकसंख्या वाढ, जंगलतोड, प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा आणि अनधिकृत वापर. लोकसंख्या वाढ जर झाली समजा अचानक त्या ठिकाणी, तर लोकसंख्या वाढीमुळे इतक्या मोठ्या संख्येला त्या ठिकाणी राहण्यासाठी, खाण्यासाठी, त्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या त्याही त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी माणूस आता करत असतो, धडपडत असतो. आणि असं करताना तो काय करतो, पर्यायाने या ठिकाणी पर्यावरणातून या सर्व वस्तूंची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर बघा जंगलतोडीमुळे सुद्धा अनेक वृक्षांची या ठिकाणी तोड केली जाते आणि पर्यावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू काय होते, कमी होते. त्यानंतर प्रदूषण झालं, नैसर्गिक संसाधनांचा वापर, या सर्व मानवनिर्मित दूषित जे घटक आहे त्याचा परिणाम